नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा हा व्हिडिओ मला खास योगिता तुपे आणि तिची बहीण पूनम तुपे या दोघींच्यासाठी बनवायचा आहे तर तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या काही बऱ्याच दिवसापासून दोघी दोघी बहिणीमध्ये घरगुती किंवा त्यांच्या घरामध्ये थोडासा वाद चालू होता आणि त्या बहिणीमध्ये म्हणजेच योगिता आणि तिच्या नवऱ्यामध्ये तर वाद तर होताच आणि याशिवाय दोघी बहिणीमध्ये खूप सारा वाद चालू होता एकमेकींना व्हिडिओ बनवून व्हिडिओद्वारे बोलणं किंवा काहीतरी आपलं मत व्यक्त करणं हे त्यांचं चालू चालूच होतं आणि आपण त्या गोष्टीला सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत त्यामुळं त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने का वाद चालू होता हे देखील आपल्या सर्वांना माहीतच आहे तर आज पहा आज काही कारणं म्हणजे योगिता तर तिच्या माहेरीच राहते हे मा आपल्याला माहित आहे आणि आज काही कारणं असतं किंवा काही कारणानिमित्ताने पूनमताई आणि तिचे म्हणजे तिचे विस्तार दोघेही तिच्या माहेरी गेलेल्या आहेत आणि तो दोघी दोघी बहिणी परत एकत्र आलेले आहेत कशाच्या निमित्ताने का होईना परंतु एखाद्या आनंदाच्या क्षणी दुःखाच्या क्षणी प्रत्येक म्हणजे कोणत्या ना कोणत्या असा क्षण असतो की त्या क्षणी किती भांडण असेल काही असेल एक तर एकत्र हे यावंच लागतं आणि तशाच पद्धतीने दोघी बहिणीही एकत्र आलेल्या आहेत खरंच खूप छान वाटतं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुनमताईला की हे बघ बहिणीचं तुझ्यापेक्षा ती लहान आहे काही झालं असेल तरी सोशल मीडियावरती बहिणीचं कारण सांगू नको कारण की कधी ना कधी जरी दुःख झालं सुख झालं काही कोणता प्रसंग ओढवला तरी आपल्या बहिणीलाच माया येणार असते त्यामुळं लोकांकडं लक्ष द्यायचं नसतं फक्तच आपल्या आपल्या माणसाच्या सुख सुखदुःखाच्या वेळी आपण उभे राहणार असतो आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या माणसाची जरी काही चुका घडल्या असतील तर त्या आपणच पोटामध्ये ठेवायच्या असतात किंवा आपणच त्यावर त्यावरती विर आपण पांघरून घालायचं असतं कुठेतरी एखाद्या छोट्या गोष्टीचा एवढा मोठा भाऊ करायचा नसतो की जेणेकरून म्हणजे एकमेकांच्या मनामध्ये फीर पडेल आणि आपलं नातं तुटलं जाईल असं कधीही कुणी नाही केलं पाहिजे तर पहा शेवटी तुम्हाला एकत्र यावंच लागलं ना आज हा प्रसंग आहे की भावाचं काय म्हणजे तुम्ही तसं फिक्स सांगितलेलं नाही परंतु भावाचं काहीतरी म्हणजे बघायला जायचं आहे की पाहुणे येणार आहेत असं काहीतरी आहे भावाचं लग्नासाठी चाललेलं आहे मुलगी पाहण्यासाठी तर कशाच्या निमित्ताने एक होईना परंतु दोघी बहिणी एकत्र आल्या एकत्र प्रेमाने बोलल्या दोघींना सोबत पाहून खरंच खूप छान वाटलं आणि हो कुणी आपल्याला काहीही बोलू देत मलाही मी रिॲक्शन चॅनल आहे मलाही ती भरपूर वेळा बोलली आहे परंतु एक माझं प्रामाणिक मत आहे की दोघी बहिणी एकत्र आल्यानंतर खरंच खरंच खूप छान वाटतं कारण की त्या व्यक्तीच्या जागेवर आपण स्वतःला ठेवून पाहिलं पाहिजे तेव्हा कळतं की बहिणी बहिणीमध्ये वाद झाल्यानंतर बहीण भावंडामध्ये वाद झाल्यानंतर किंवा मा मायलेकींमध्ये वाद झाल्यानंतर किती दुःख होतं किती त्रास होतं हे फक्त त्याच व्यक्तीला समजू शकतं त्यामुळं कुणी क असेन आपला दुश्मन जरी असल असला तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या आयुष्यात कुठलंही संकट म्हणजे अस असावं असं आपल्याला अजिबात वाटलं नाही पाहिजे उलट ती व्यक्ती सुखी असावी हो आपली दुश्मन जरी असली तरी ती सुखी असावी हो आनंदी असावी हो तिच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असाव्यात असा जर असा चांगला विचार केला पॉझिटिव्ह तर देव नक्कीच त्या व्यक्तीला सुखी ठेवतो आणि त्यांच्यासोबत आपल्यालाही सुखी ठेवतो त्यामुळं कसं आहे ना आता दोघी बहिणी व्यवस्थित म्हणजे एकत्र आलेल्या आहेत तर छान राहा मस्त एन्जॉय करा आणि परत पब्लिक बोलते म्हणजे तुम्ही परत काय कराल की नवीन काहीतरी झालं की भांडण कराल आणि एकत्मेकींचं गारानं सोशल मीडियावरती सांगाल आणि पब्लिकला मग बोलायला तुम्ही भाग पाडता पब्लिक बोलणारच ना की तुम्ही भांडण करताय परत असं करताय तसं करताय भांडण होत असतं ना मग तुम्ही किरकोळ किरकोळ गोष्टी सोशल मीडियावरती नका टाकत जाऊ नका सांगत जाऊ जेणेकरून नंतर तुम्हाला त्या गोष्टीमुळं पाश्चातापाची वेळ येते किंवा पब्लिक तुम्हाला हे मारणार आहे साहजिकच आहे कारण की तुम्ही भांडताय परत गोड होत आहे आणि गोड होताय म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही गोड नाही व्हायला हो पाहिजे किंवा एक एकत्र नाही यायला पाहिजे यायला पाहिजे येताही खूप चांगली गोष्ट आहे परंतु मग अशा छोट्या गोष्टीचा भाऊ करत जाऊ नका काही झालं तरी एकमेकांना थोड्या दिवस अबोला धरा बोलू नका परंतु सोशल मीडियावरती सांगू नका एवढीच तुम्हाला नम्रतेची विनंती आहे आणि पहा आज खरंच तुम्ही एकत्र आले आहात तर खरंच खूप छान वाटतंय पण कधी कधी पूनमताई जी ॲटिट्यूड दाखवते ना म्हणजे तिला राग येतो चांगल्या गोष्टी समजून सांगितल्या ना तर तुला राग येतो तो, तो तुझ्यामधला ॲटिट्यूड कमी करावा एवढी सुद्धा तुला मनापासून विनंती करत आहे बाकी तुम्ही दोघे एकत्र आल्या खरंच खूप छान वाटलं आणि आईला बघून म्हणजे आईला सुद्धा लेकीला आणि जावायला पाहून जो आनंद झाला तो कुणीच सांगू शकत नाही कारण की कसं ना प्रत्येक आईला आपलं लेकरू जवळ आलं ना तर किती छान वाटतं हे तर बऱ्याच म्हणजे ज्या व्यक्ती किंवा ज्या स्त्रिया आया झाल्या म्हणजे आई झालेल्या आहात किंवा जी मुलीला आईचं प्रेम भेटलेलं आहे त्या म्हणजे सगळ्या स्त्रियांना हेच नक्कीच समजू शकतं त्यामुळं पहा ज्या गोष्टी मला वाटल्या त्या मी या व्हिडिओद्वारे व्यक्त केलेल्या आहेत तर याच्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट्सद्वारे मला नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद